अमरावती महानगरपालिका हद्दीतील मौजा सुकडी कंपोस्ट डेपोमधील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया न करता सुप्रीम गोल्ड इरिगेशन या कंपनीने तो कचरा भातकुली येथील गट क्रमांक 624 भाग 1 या शेतात कुठल्याच प्रकारची नगरपंचायत तथा तहसील कार्यालय परवानगी न घेता आणून टाकला। ही बाब भाजपा तालुका अध्यक्ष सोपान गुर्धे यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर निवेदनाद्वारे मांडली। अमरावती महानगरपालिकेमध्ये कंपोस्ट डेपोमध्ये जमा असलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता अंदाजे 30 कोटी रुपयांचे कंत्राट सन 2022-23 मध्ये टेंडर प्रक्रिया दिली होती। हे काम सुप्रीम गोल्ड इरिगेशन या कंपनीला मिळालं, परंतु कंपनीने त्या कचऱ्याची प्रक्रिया न करता तसाच कचरा उचलून भातकुली येथील गट क्रमांक 624 भाग 1 यामध्ये आणून टाकला। यामध्ये कंपनीने कुठल्याच प्रकारची नगरपंचायत तथा तहसील कार्यालयाची परवानगी न घेतल्याचा आरोप सोपान गुर्धे यांनी निवेदनातून केलाय। या कचऱ्यामध्ये पन्न्या, काचेचे तुकडे, सिरिन इंजेक्शन देखील समावेश असल्यानं यापासून नागरिकांसह जनावरांना धोका निर्माण झालाय। विषय असा आहे की अमरावती महानगरपालिकेचा सुकडी कंपोस्ट डेपो अंतर्गत येणारा कचरा, अमरावती शहराचा संपूर्ण कचरा हा त्या ठिकाणी जमा केला जातो। त्यावर सन 2022-23 मध्ये 30 कोटी रुपयाचं टेंडर अमरावती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं होतं। त्यामध्ये सुप्रीम इरिगेशन लिमिटेड या कंपनीनं तो ठेका घेतलेला होता। त्यामध्ये त्या कंपनीला त्या कचऱ्याची संपूर्णपणे विल्हेवाट लावण्याकरिता ते संपूर्ण टेंडर होतं। परंतु त्यामध्ये झालं असं की त्या कंपनीने 2000 ट्रक कचरा कुठल्याच प्रकारची शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया न करता तो कचरा डायरेक्ट भातकुलीला लागून असलेल्या एका शेतामध्ये आणून टाकला। त्यामध्ये संपूर्ण कचरा हा अतिशय वाईट असून पर्यावरणाला घातक आहे। त्यामध्ये पॉलिथीन, इंजेक्शन, सिरिन, काच अशा संपूर्ण प्रकारचा तो कॅन्सरयुक्त कचरा म्हणजे अमरावती शहरातला कॅन्सर हा भातकुली शहरात आणून टाकला। यामध्ये प्रशासनाने संपूर्णपणे डोळेझाक केलेली आहे। या ठिकाणी जर अधिकाऱ्यांनी ताबडतोब जर या ठिकाणी कारवाई केली नाही तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत। तसेच राज्याचे तंत्र व शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील हे 2 दिवसापूर्वी अमरावती येथे आले होते। त्यांनासुद्धा हा विषय मी सविस्तर या ठिकाणी मांडलेला आहे। माझी प्रशासनाला, आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण याच्यावर कारवाई करा। धनराज कर्जन, बातमीपत्र भातकुली।